कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय वाकचोरी साहेब, आपल्या मंचावर उपस्थित अमितजी भांगरे, त्याचबरोबर आपल्या राज्याचे शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड डॉक्टर अजितजी नवले, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेशजी नवले, तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशजी गडाख, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराजे नेहे, आता खरं म्हणजे मी पक्षाची प्रादेशिक नावं घेतलेली आहेत, सर्व सन्माननीय व्यासपीठ. मित्र हो, फार वेळ घेणार नाही, पण आज जो कार्यक्रम आहे आपण बाकीच्या विकासावर चोऱ्यांवर बोलूच, पण आजचा कार्यक्रम जो आहे जाहीर नागरी सत्कार, तर साहेबांचा सत्कार करायचा आहे या निमित्तानं त्यांचा विजय कसा झाला याबाबत बोलूया, आपण कोणी काय काम केलं त्यावरही बोलूया, आणि एकूणच हा विजय का झाला याच्या मागचं लॉजिक समजून घेऊया. मित्र, फक्त आपण काहीतरी एक मी समजा एक एक्सप्रेशन कृती केली म्हणून विजय झालाय का? हे एक चिरंतन वास्तव सत्य जे जागतिक लेवलला असतं ते फार पूर्वीपासून चालत आलं आहे, हॅव्स अँड हॅव नॉट्स. डॉक्टर साहेब, आपण जर पाहिलं मागील 10 वर्ष या देशावर भाजपचं राज्य आहे आणि फक्त लुटायचंच, म्हणजे देश फक्त लुटायचा यासाठीच त्यांचे कामं चालू आहेत. मग अंबानी असतील अदानी असतील यांना द्यायचं, त्याच्याकडून टक्केवारी घ्यायची, प्रचंड भ्रष्टाचार, इलेक्ट्रल बॉन्ड्स असतील, व्हेरीज, मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु गोरगरिबांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, मोठ्या वर्गाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे, आणि देशाची पॉलिसी राबवत असताना एक ठराविक लोकांच्या हातातच कशी संपत्ती जाईल, ती संपत्ती या पक्षाकडे कशी येईल, त्यातून सत्ता कशी येईल आणि ती राबवली कशी जाईल, हाच फक्त फंडा चालू होता. आणि म्हणून देश पातळीवर हा राग होता. आपण जर महाराष्ट्र पातळीवर आलो तर दुसऱ्या जनतेचा राग हा होता, कारण महाराष्ट्रीयन माणूस हा खरं म्हणजे खूप प्रामाणिक आहे. तुम्ही जर नॉर्थकडे पाहिलं, साऊथकडे पाहिलं, मी कुणावर काही बोलणार नाही, पण महाराष्ट्रीयन माणूस हा प्रामाणिक आहे, त्यांना खोटेपणा केलेला गद्दारी केलेला आवडत नाही, तो स्वतःचं करतही नाही, दुसऱ्यानं केलं त्याला तो कधी माफ करत नाही, आणि म्हणून हे 50 ओके एकदम ओके या विरुद्ध जनता पेटलेली होती. त्यांनी ठरवलं होतं कार्या फडणवीसनी काय केलं या देशाचं, या राज्याचं, या राज्याचं राजकारण वेगळं होतं, पण या माणसांनी देश राज्याचं राजकारण बिघडवलं, दोन पक्ष फोडले आणि एक काहीतरी पैशाचा उपद्व्याप या राज्यात केला, त्या माध्यमातून सत्ता बदल केला. थोडं शांत राहा. आणि म्हणून पुढे येतो, जेव्हा आपल्याकडे महाविकास आघाडीचं राज्य होतं त्यावेळेस आपले मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांनी खूप चांगलं काम केलं आणि ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख अशा प्रकारचं काम केलं, तेव्हा जनतेने ठरवलं कारण आमच्यातला आमचा घरचा आमचा कुटुंब प्रमुख आहे, आणि त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ते लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की आपल्याला यांनाच मतदान करायचं महाविकास आघाडीला. त्यानंतर आपण मच्छिंद्रशेठ डुमाळे बरोबर सांगितलं की जेव्हा वाघचोरे साहेबांना त्यांचा प्रवेश करून घेतला नवले साहेब, त्याच दिवशी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पण आपल्या तर्फे प्रामुख्यानं जास्त अशा प्रकारची एक लाट उसळली, एक वेव अशी उसळली की साहेब निवडून आल्यात जमाय, कारण आपण पाहिलं असेल तर पहिल्यांदा सेनेकडे असताना निवडून आले, आताही सेनेकडे असताना निवडून आले, ज्या दिवशी वाघचोरे साहेबांचं नाव जाहीर झालं उमेदवार म्हणून त्याच दिवशी त्यांच्या चारित्र्यावर त्यांच्या वर्तणुकीवर त्यांच्या अनुभवावर मागील 5 वर्ष खासदार म्हणून केलेल्या कामावर जनता फिदा होती आणि मग तेव्हाच हे फिक्स झालं की हे निवडून येत आहेत. त्याचबरोबर दुसरा मुद्दा इकडे असं चालला की आपल्या बहुजन पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भाजपनं काहीच केलं नाही, मग मालाचा बाजारभाव असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल, मुलांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल याबाबत काहीच, दुधाचा असेल याबाबत काहीच केलं नाही, म्हणून बहुजन पट्ट्यातला शेतकरी नाराज होता भाजपवर. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये मुलांच्या सवलती बंद केल्या, राखीव जागा भरत नाही आहेत, त्याचबरोबर काहीतरी घटना बदल केलं जाईल
किंवा यांचं राज्य आलं तर आमच्या सवलती जातील, या भयापोटी आदिवासी पेटून उठला. आपल्याला सांगायला हरकत नाही, मध्ये एक सर्वे आला होता, त्याच्यामध्ये असं निदर्शन झालं की आपल्या राज्यामध्ये 55% आदिवासींनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे. आणि म्हणून ही कारण आपण विचारात घेतली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या तालुक्यातील सगळं मोठं टीमवर्क, या टीमवर्क साहेब आपण सगळे पक्ष एकत्र आलो, सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. बाकी तालुक्यांचं आम्हाला माहिती नाही, पण आपल्या तालुक्यातलं तुम्ही देखील प्रचंड वेळ दिला, संपूर्ण गावाचा तुम्ही खरं म्हणजे दौरा केला. आणि आमच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन जो काही तालुक्यात प्रचार केला त्याचंही फलित आहे. काहीतरी अफवा उठतील दिल्या घेतल्याच्या, हे चालतंच आहे. माझ्या पहिल्या विधानसभेच्या वेळेस एक अफवा जोरात होती, गडासाहेब तुम्हाला ऐकायला असेल, कदाचित तुम्ही त्या बाजूला असाल, बरोबर ना? काय, अरे म्हणाल 7 कोटी मिळाले. कुणाकडून? छगन भुजबळ साहेबांकडून. का? तर म्हणे ते समीर भुजबळांची गाडी अडवली त्यासाठी 7 कोटी. बघा बरं का, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, माझं पोस्टिंग CIDला, CIDला साधा युनिफॉर्म पण नसतो, सिव्हिलवर असतात, त्याचा बंदोबस्त नसतो, आपण लॉक ते रेकॉर्ड काढू शकता, याचा तळपड्याचा कुठे बंदोबस्त होता का? 7 कोटी. तळेकर साहेब अहो जोरात अफवा चालली, त्याचा फटका बसला. म्हणून अशा राजकारणामध्ये थोडेसे काही अफवा चालत असतील ते आपण दुर्लक्ष करूया, पण जर आपल्यामध्ये आपल्या जर पुढे विधानसभेत आपण ताकदीनं लढवायची आहे, एकत्र राहायचं आहे, पण जर घरचेच भेदी असतील तर त्यावरही लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक विनंती राहील. मित्र, या प्रसंगी फार बोलणार नाही साहेब. आपल्याकडे तालुक्याच्या अपेक्षा खूप आहेत, कारण तालुक्याने प्रचंड तुमच्यावर प्रेम केलं, तुम्ही भूमिपुत्र आहात, तुमचं चारित्र्य चांगलं आहे, तुम्ही प्रामाणिक आहात, आणि अशाच प्रकारची माणसं आपल्याला हवीत, अशा प्रकारचा हा कौल जनतेने दिला आहे. म्हणून मित्र हो, येणाऱ्या काळामध्ये पक्ष पाहिला जाईल, त्याचबरोबर उमेदवाराचं चारित्र्य पाहिलं जाईल, त्याचा भ्रष्टाचारसुद्धा पाहिला जाईल. आणि म्हणून येत्या काळामध्ये खरं म्हणजे या गोष्टीला महत्त्व द्यावंच लागेल की तो प्रामाणिक आहे की नाही, तो उमेदवार म्हणून कसा आहे, तो व्यक्ती म्हणून कसा आहे, त्याच्यात काय क्वालिटीज आहेत. आपल्यापुढे 7-8 पर्याय आहेत. कोणी आज लगेच डिंग्या मारायचे नाही की माझ्यामुळेच निवडून आले वक्तव्य साहेब, मीही बोलणार नाही, कारण आमचे नामदेवराव बोलले, त्यांनी एक शब्द वापरला, फार थोडक्यात बोलले, ते काय बोलले, गर्व, काय शब्द वापरला, स्वार्थ, हां बरोबर, करेक्ट, स्वार्थ. स्वार्थ काय करायचं नाही. आता महाविकास आघाडी आपल्याला अशीच पुढे न्यायची आहे डॉक्टर साहेब, म्हणून आम्ही लोकांनी, जे कोणी उमेदवार असतील त्यांनी स्वार्थी वागायचं नाही, बरोबर आहे ना? हे पथ्य जर पाळलं तर बाकीचं सगळं व्यवस्थित होईल. मला तर बाकीचं काही अडचणच नाही ना. आता तुम्ही मागणी करतायत, मधुभाऊंनी मीटिंग घेतली, काँग्रेसही मागणी करते, आम्ही म्हणतो आमची किती, तुमची किती मत आहेत तालुका प्रमुख आहे, त्यांची पण मागणी, म्हणजे आमची पण मागणी आहे, राष्ट्रवादीची पण मागणी आहे, मागणी राहणार, पण वरिष्ठ ठरवतील जागा कोणाला द्यायची, आपसात काय तंटे बखेडे नको, आणि उगाचच स्वार्थ नको, एवढं फक्त विनंती करतो. आपण एकत्र राहू.